खैराच्या लाकडाची अवैध चोरटी वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात खैराचे लाकूड वाहनासह पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सातारा वनविभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक एक रोजी रात्री सापळा रचून रा पुणे बेंगलोर महामार्गावर खैर प्रजातीच्या सोलिव लाकडाची अवैध चोरटी वाहतूक करत असलेला ट्रक वनविभागाने ताब्यात घेऊन जप्त केला आहे सातारा वनविभागाच्या भरारी पथकाला गुजरात राज्यातून खैर प्रजातीच्या सोलिव लाकडाची तस्करी करणारा ट्रक चिपळूणच्या दिशेने जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली या माहितीच्या अनुषंगाने पुणे बेंगलोर महामार्गावर निसराळे फाटा येथे वन अधिकारी यांनी सापळा रचला व सदर ठिकाणी आलेला ट्रक क्रमांक एम एच शून्य चार ई वाय चव्वेचाळीस चौतीस हा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये कात तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खैर प्रजातीच्या सोलिव लाकडाचा माल मिळून आला अधिक चौकशी अंती सदरचा लाकूड माल अवैधरित्या चोरटी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले सदर प्रकरणी वनविभागाने ट्रक्स खैर लाकूड इत्यादी सुमारे पंधरा लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई सातारा भरारी पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे निवृत्ती चव्हाण भरारी पथक वनपाल दीपक गायकवाड वनरक्षक विजय भोसले आनंद जगताप राजेश विरकर सुहास पवार दिनेश नेहरकर कुशल पावरा राजू भोसले यांनी यशस्वीरित्या पार पाडली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड